तर हॅलो फ्रेंड्स, सोसायटीमध्ये होतं हळदी कुंकू, तर तिथं जाऊन आले आत्ताच. आणि आता खूप उशीर झालाय, 8:30 झालेलं आहे. आणि एक मैत्रीण आहे सोसायटीची, सो आम्ही ठरवलं की बाहेर जाऊया डिनरला. तर आम्ही जातोय बार्बीक्यूला. बार्बीक्यू ठरवलाय, आता बघू जेंट्स काय म्हणताय. आम्ही दोघींनी ठरवलं बार्बीक्यू. आम्ही आता निघालोय आणि सुमित. आता खाली मैत्रिणीकडे जातोय, मग तिथून जाऊया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आता आम्ही निघालो आहे बार्बीक्यू विलेला जायला, कारण युनिव्हर्सल बार्बीक्यू जे आहे ते बंद झालं आहे. हिंजेवाडीचं जे होतं ते बंद झालेलं आहे. सो ठरवलं मग की बार्बीक्यू विलेला जायचं. बार्बीक्यू विले वाकडला आहे, तर त्याचा रिव्ह्यू मी देणारच आहे तुम्हाला. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ व्लॉग्स आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि सबस्क्राईब करा जरूर. तुमच्या एका सबस्क्राईबमुळेच मला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मोटिवेशन मिळतं. सो तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला कळत असेल. तर नक्की सबस्क्राईब करून मोटिवेट करा आणि सपोर्ट करा. तर आम्ही आता निघालो आहे आणि आता पोहोचलेलो आहे बार्बीक्यू विले. वाकडला कसपटे वस्ती इथे हे बार्बीक्यू विले आहे. आणि चला आतमध्ये जाऊया. तर इथे रेट असे होते की सॅटर्डे संडे जे रेट होते ते होते व्हेजवाल्यांचे होते 850 आणि नॉनव्हेजवाल्यांचे 950 असे होते. आणि किड्सचे 12 वर्षाच्या खाली किड्सचे काही 380 का 400 असे होते बहुतेक. तर शिवांश तर आम्हाला लागलं नाही, पण माझ्या फ्रेंडचा जो मुलगा होता त्याचं हाफ तिकीट लागलेलं. तर आमचे जे होते आणि व्हेजवाल्यांचे ते आम्हाला 750 पर हेड असे लागले होते. तर 750 पर हेड असे होते. पण जेवण जे होतं ते इतकं भन्नाट होतं, म्हणजे आम्हाला खूप आवडलं. टेस्ट खूप छान होती सर्वच पदार्थांनी. असं नाही की म्हणजे हा टे मतलब पर्टिक्युलर पदार्थ कुठला असा तो छान होता असं कुठलंच नाही. सर्व पदार्थ खूप जास्त छान होते. आणि मी ॲक्च्युली तुमच्यासोबत शेअर करणार होते व्हिडिओ सर्वच. पण झालं असं की आम्हाला ऑलरेडीच पोचायला 9:30 झाले होते, खूप भूक लागली होती. आणि त्या नादामध्ये मला व्हिडिओ बनवायचं लक्षातच नाही राहिलं. तर अथर्वचा बड्डे नुकताच झालेला होता, 1-8 दिवसच झालेले होते. सो आम्ही तिथंच त्याचा बड्डे पुन्हा सेलिब्रेट केला आमच्यासोबतच. तर हे सर्व खाण्याचे पदार्थ इथं होते वेगवेगळे. नॉनव्हेज एका साईडला होतं, व्हेज एका साईडला होतं. खूप टेस्टी जेवण होतं. नक्की व्हिजिट करा एकदा. खूप टेस्टी म्हणजे एकदम फुल मी 5 पैकी 5 स्टार याला देईल बार्बीक्यू विलेला. खूप छान होतं. तर आता आमची आहे निघायची वेळ. आणि शिवांश बघा कुठे, त्याला दिसला एलिफंट. तर त्याला तो एलिफंट सोबत खेळत होता तिथं. आणि तर चला आता घरी जाऊया, घरी जायची वेळ झालेली आहे. तर हा जो व्लॉग होता हा शूट करून ठेवला होता हळदी कुंकूच्या वेळेसचाच होता. तर आता निघूया. आता बिल वगैरे पेमेंट केलेलं करणार हे जेंट्स लोक. ॲक्च्युली आम्ही कुठे पण जातो आम्ही TTMM करून घेतो, म्हणजे जे बिल होतं ते डिवाईड करून देतो पर हेड. तर चला, थँक्स फॉर वॉचिंग.